नमस्कार खूप खूप स्वागत आहे आज आषाढी एकादशीनिमित्त आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये एक वाटी साबुदाणे घालायचे आहे आता झाकण लावूया आणि याची बारीक पावडर करून घेऊया तर हे बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी साबुदाण्याचीही बारीक पावडर करून घेतलेली आहे आता याच मिक्सरच्या भांड्यात दोन बटाटे असे स्लाईस करून टाकायचे आहेत आता यामध्ये एक मिरची आणि आल्याचा तुकडा एक घातलेला आहे मी तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर मिरची तुम्ही अजून घालू शकता कोथिंबीर घालायची आहे आणि उपवासाचं मीठ मी एक चमचा घातलेला आहे आता झाकण लावूया आणि मिक्सरला एक ते दोन वेळा फिरवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे सुरुवातीला पाणी घालायचं नाही नंतर घालायचं आहे आता पुन्हा बारीक करून घेऊया तर अशा पद्धतीने ही पेस्ट मी करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक ही पेस्ट झालेली आहे आता ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे तर हे बघा मी अशा पद्धतीने ही पेस्ट पूर्ण बाऊलमध्ये एका काढून घेतलेली आहे असं आपल्याला हे मिश्रण हवं आहे यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही झाकण ठेवायचं आहे थे आणि पंधरा मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आता आपण चटणी बनवणार आहोत तर उपवासाची चटणी बनवण्यासाठी एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही याची सालं काढूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे खोबऱ्याचे तुकडे मी अर्धी वाटी घेतलेले आहेत एक हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आता एक चमचा उपवासाचं मीठ यामध्ये घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक हे वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी चटणी वाटून घेतलेली आहे एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता या चटणीवर फोडणी द्यायची आहे ते मी तेल गरम केलेलं आहे एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं गरम झालं चांगल की ही फोडणी या चटणीवर घालायची आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यामध्ये कढीपत्तासुद्धा घालू शकता तर ही मस्त आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूपच टेस्टी लागते तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता हे बॅटर खूप थिक झालेलं आहे अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे आता याचे आपण अप्पे बनवणार आहोत तर इथे मी अप्पे पॅन ठेवलेलं आहे गरम करायला गॅसवर या सगळ्या मोल्डमध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे यानंतर हाताने हे मिश्रण साबुदाण्याचं असं घ्यायचं आहे आणि या प्रत्येक मोल्डमध्ये असं हे मिश्रण ठेवायचं आहे हे अप्पे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूपच छान आणि टेस्टी लागतात तर सगळं मिश्रण मी अप्पे पात्रात घातलेलं आहे झाकण लावूया आणि पाच मिनटं असंच वाफेवर शिजवून घेऊया तर आता पाच मिनटं झालेली आहेत पाहूया आता सगळे अप्पे हे पलटून घ्यायचे आहे तर सावकाश हे अप्पे अशा पद्धतीने हे बघा पलटून घ्यायचे आहेत तर सगळे अप्पे असेच पलटून घेऊया हे अप्पे खायला खूपच टेस्टी लागतात फ्रेंड्स तीस तीस खिचडी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर या एकादशीला तुम्ही अशा पद्धतीने साबुदाण्याचे अप्पे नक्की बनवून बघा तर हे बघा मी सगळे अप्पे असे पलटून घेतलेले आहेत परत आता याला झाकण लावायचं आहे आणि पाच मिनटं दुसऱ्या बाजूनीसुद्धा सुद्धा चांगले शेकून घ्यायचे चा आहेत तर तुम्ही पाहू शकता मी शेकून चांगले घेतलेले आहेत कलर सुद्धा खूप मस्त आलेला आहे हे अप्पे झटपट होतात आणि खायला खूपच टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने बाकीचे अप्पेसुद्धा चेक करायचे आहेत की चांगले भाजले आहेत का तर तुम्ही पाहू शकता कलर छान आलेला आहे सगळे अप्पे आपले तयार झालेले आहेत आता हे अप्पे आपण काढून घेऊया प्लेटमध्ये तर फ्रेंड्स तेच तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही अप्प्याची ही रेसिपी नक्की ट्राय करा हे मिश्रण तुम्ही बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा बनवू शकतात तर या चटणीबरोबर हे अप्पे खूपच टेस्टी लागतात हे अप्पे वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता खूपच चविष्ट असे अप्पे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर साबुदाण्याच्या अप्प्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली फ्रेंड्स मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद टेक केअर ब बाय